अजरलेपाच्या संदर्भातला वाद सुरू आहे. पुजारी आहेत ते काही कोर्टात सुद्धा गेलेले आहेत. मूर्तीचा चेहरा बदलला आहे, इजा पोचलेली अशा पद्धतीचा आरोप होताना पाहण्यामध्ये वस्तुस्थिती काय या संदर्भात? जे पुरातत्व खातं असतं ते संपूर्ण भारतातली ऑथॉरिटी आहे. आम्ही यांना याची मूर्तीची पाहणी केलेली आहे, तात्पुरत्या काही उपाययोजना सुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. या आठवड्यामध्ये त्यांचा अहवाल प्राप्त होईल आणि त्याच्यानंतर आवश्यक ती कारवाई शासनाच्या वतीने केली जाईल, पण ती सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करायला लागेल. या संदर्भात पुजारी मंडळी जी नेहमी सेवा करतात, महालक्ष्मीची पूजा करतात, तर या संदर्भात त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाईल. काही आपल्याला काळजी घ्यायला लागते की हे एक अमूल्य असा ठेवा असतो. देवाचे आशीर्वाद तर असतातच, परंतु हजारो वर्षापूर्वीच्या या आपल्या देवांच्या मूर्ती असतात, त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. आणि त्या दृष्टीने जे जे काय आम्हाला कळवलं जाईल त्या संदर्भात आम्ही मीटिंग घेऊ, पुजारी जे आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा करू, जेणेकरून चांगली अशी काळजी घेतली जाईल. सध्या मंडपाचं जे काम सुरू आहे त्याच्यामुळे लोक जी ज्यांना कुमकुम अर्चन करायचं असतं, पूजा करायची असते, मंडपामध्ये ही सगळी कारवाई केली जायची, तर सध्या त्याचं काम सुरू लवकरच व्हायचं आहे. मी अशा सूचना दिल्या आहेत की पावसापूर्वी हे काम पूर्ण केलं गेलं पाहिजे, कारण जो तात्पुरता मंडप घातला आहे पावसामध्ये ती सेवा चालू राहू शकत नाही. त्यामुळे त्याच्या संदर्भातल्या आर्किटेक्टची सुद्धा नेमणूक झाल्यानंतर भक्तनिवासाच्या सुद्धा सुविधा या मंदिराच्या परिसरामध्येच काही उपलब्ध होतील. जे लोक महालक्ष्मीच्या दर्शनाला येतात लगेच आंघोळ करून कपडे बदलून त्यांना देवीचं दर्शन घेताना त्यांचं सामान ठेवायला लागतं, त्यासुद्धा सुविधा आता ज्या पहिल्या टप्प्यामध्ये आहेत. आणि शेवटी भाविकांना चांगल्या सुविधा देणं, मंदिर सुस्थितीत राखणं, हे सगळी कामं आपले जिल्हाधिकारी साहेब हेच त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी अत्यंत तातडीने केलेले आहेत. हा जो महसुली प्रश्न सोडवायचा आहे आणि ज्याच्यासाठी ही बदली करण्यात आली ह्याच्यामध्ये काही नाही. पूर्वीचे हे सुद्धा अतिशय चांगले आहेत, ज्याला हे महसुली प्रश्न सुटतील त्याला पुन्हा त्यांना तिथं पोस्टिंग देता येईल, त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही. परंतु महसुली प्रश्न जे आहेत हे कोल्हापूरचे जसे आहेत तसे ज्योतिबा मंदिराच्या संदर्भातले सुद्धा आहेत. तिथं सुद्धा ह्या सगळ्या मंदिराचा प्रश्न सोडवायला लागेल आणि त्याच्यासाठी ज्या पदाचं ते पद आहे डेप्युटी कमिशनर लेवलचा, ते डेप्युटी कमिशनर लेवलचा ऑफिसर हा त्या ठिकाणी अपॉइंट करायला लागेल. आणि याच्यामध्ये सुद्धा काय अडचण असेल तर मी निश्चितपणे गेल्यानंतर लॉ अँड ज्युडिशरी खात्याशी चर्चा करेन आणि याच्यामधून सामंजस्याने मार्ग काढला जाईल. जमिनीच्या संदर्भात कोट्यवधी रुपयाची एजन्सी नेमली असताना सगळ्यात महत्वाचं आहे खर तर ज्या अंबाबाई देवीचं आपण दर्शन घेतलेलं आहे तिच्या अनेक फोटोग्राफ बाहेर आलेल्या आहेत. खर तर आपली आई आजारी आहे, तिला उपचाराची गरज आहे. एकीकडे आपण पुरातत्व विभागाचे रिपोर्ट पाहिले, 5 रिपोर्ट्स आहेत, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे मूर्ती चांगली आहे पण अशा गोष्टी करून त्या मूर्तीची झालेली जी परिस्थिती आहे ती मांडलेली आहे. कुठंतरी लाईव्ह जे टेम्पल आहे पुरातत्व विभागाचं जे काम आहे ते बाहेरच्या मूर्तीला जेवढी त्यांची प्रायोरिटी आहे तेवढंच आतल्या मूर्तीला प्रायोरिटी देतात. त्यात धर्मशास्त्र अभ्यासक यांना घेऊन समिती गठीत करून नेमकं काय करायला पाहिजे बघायला नको का असं वाटत नाही का? कारण पुरातत्व विभागाचं ऑफिसरचं म्हणणं असं आहे की जी पुरातन मूर्ती आहे ती आमच्यासाठी पुरातन आणि खूप महत्वाची आहे, पण इथं तरी आई अंबाबाई जिच्यातून स्पंदनं बाहेर पडतात अशा प्रकारची भूमिका आहे. तुम्हाला ती स्पंदनं पालकमंत्री आहात, भक्त आहात, ती जाणवतात? निश्चितपणे आपल्या जर काही सूचना असतील एक्सपर्ट लोकांच्या त्यांनी त्या अवश्य द्याव्या. अजून एक आठवड्यानंतर आम्हाला पुरातत्व खात्याचा अहवाल प्राप्त होणार आहे, त्याच्यानंतर आपण सांगता त्याप्रमाणे मी स्वतःच्या उपस्थितीमध्ये ह्या सगळ्या एक्सपर्ट लोकांना बोलवेन, त्यांच्याबरोबर चर्चा करेन. शेवटी ही सेवा आहे, सेवा सर्वांनी मिळून केली पाहिजे, ती तेवढ्याच भक्तिभावाने केली पाहिजे, ह्याच्याशी मी 100% सहमत आहे. आपण सांगितलेली सूचना योग्य आहे आणि मी आपल्याला दुसरं सुद्धा एक सांगू इच्छितो की आपल्याला आता लवकरच मंदिराचं काम सुद्धा सुरू होणार आहे. हे मंदिराचं काम सुरू असताना काय असतं की एक लोकांची भावना असते, त्यावेळेला ते काम सुरू असताना त्याचे जर फोटो वगैरे प्रदर्शित झाले तर कुठेतरी त्याला सुद्धा धक्का बसण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण कृपया असा गैरसमज करून घेऊ नका की उद्याच का हे आर्किटेक्टरने उद्यापासून कामाला सुरुवात होते, त्याच्यामुळे आपल्याला आवारामध्ये पूर्वी एंट्री होती, मंदिरामध्ये नव्हती. परंतु आवारामधली एंट्री एकदा काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा देता येईल का हे सुद्धा आम्ही निश्चितपणे बघू. शेवटी असं आहे की आपण गेल्यानंतर कोणीही चुकून त्याचं प्रदर्शित केलं काय केलं तर मग तो शेवटी भक्तीचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मंडपाचं काम सुरू होतंय, आपण सुद्धा सर्वांनी सहकार्य करावं, कुठल्याही प्रकारचा गैरसमज आपण मनामध्ये ठेवू नये. ज्यावेळेला माझ्याकडे अहवाल येईल
त्याला आपण सर्वांना मी बोलवेन, जसं एक्सपर्ट लोकांची हे करेन तसं आपण जर सर्वजण भक्त आहात तुमच्या सगळ्यांशी योग्य चर्चा झाल्यानंतर आवश्यक तो निर्णय घेतला जाईल। आणि मी तुम्हाला सांगतो की अनेक वर्षांनंतर महालक्ष्मीच्या परिसराचा विकास सुरू झालेला आपण सुद्धा मान्य कराल। इतर टॉयलेटच्या गैरसमज होती, इतर अनेक गोष्टी होत्या, हे करत असताना अनेक कार्यालय आम्ही शिफ्ट केली आणि ह्याच्यामध्ये खूप मोठं सहकार्य हे छत्रपती शाहू महाराज आणि मग संभाजी महाराज असतील, मालोजी राजे असतील, सर्वांचं सहकार्य झालं। त्यांच्या सहकार्याशिवाय हे होऊच शकत नव्हतं, जे अनेक वर्ष होऊ शकलेलं नव्हतं ते त्यांच्यासुद्धा जसे महालक्ष्मीचे आशीर्वाद आहेत तसे छत्रपतींचे सुद्धा आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने ही कामं सुरू झालेली आहेत। अशा वेळेला कोणाचाही गैरसमज असू नये, अतिशय चांगल्या अशा वातावरणामध्ये आपण संपूर्ण महालक्ष्मीच्या परिसराचा विकास करू। एवढंच नाही तर काल माझी मुख्यमंत्री महोदयांची कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे, शेंडा पार्कच्या संदर्भात त्यांनी स्वतः पुन्हा एकदा मीटिंग घेण्याचं मान्य केलेलं आहे। त्याच्यानंतर हेरिटेज स्ट्रीटचं काम हे आम्ही सुरू केलेलं आहे। हेरिटेज स्ट्रीटचं काम सुरू करत असतानाच शिवाजी पुलाचं काम सुरू केलेलं आहे, तिथल्या आसपासच्या मंदिरांचं काम सुरू केलेलं आहे। शेवटी कोल्हापूर हे महाराष्ट्राचं वैभव आहे आणि ते वैभव तेवढ्याच तेजाने महाराष्ट्राच्या समोर, भारतासमोर आणि जगासमोर गेलं पाहिजे। तर तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता लागेल आणि हे सर्व जे वैभव उभं केलं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबियांनी उभं केलं, छत्रपती ताराराणी, छत्रपती शाहू महाराज यांची सगळ्यांची जी वैभवशाली परंपरा आहे ही परंपरा आपल्याला सगळ्यांना जपली पाहिजे। आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की संघर्षाचा कुठलाही प्रसंग हा कोल्हापूरमध्ये उद्भवू नये, अशाच तऱ्हेचं पालकमंत्री म्हणून माझं वागणं राहील। तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊनच हा विकास केला जाईल। नाही गुन्हा हे बघा, संवर्धन प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्यामध्ये प्रशासनातल्या एका अधिकाऱ्यांनी काही चुकीच्या पद्धतीने सूचना दिली अशा प्रकारची माहिती कानावर आलेली आहे। मी सर्वांची गठीत करून कोणी नेमका सूचना दिल्या होत्या, देवीचा चेहरा का बदलला हे पाहणार आहेत की नाही। एक गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला सांगितलेलं की एकदा अहवाल प्राप्त होऊन दे तुमच्या सगळ्यांची चर्चा करणार आहे आणि त्याच्यामुळे ही चर्चा 100% तुमच्याबरोबर होईल आणि त्याच्यानंतर आवश्यक जे काही बदल असतील ते शेवटी पुरातत्व खात्याच्या मान्यतेशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही, आम्ही इंचभरचं काम करू शकत नाही। आम्ही पुरातत्व खात्याशी चर्चा करत असताना त्यांचा एकदा अहवाल आल्यानंतर आपण ज्यांच्या ज्यांच्याबद्दल बोललाय अधिक आपणा सर्वांना घेऊन मी मीटिंग घेईन कलेक्टर ऑफिसला आणि त्याच्यामधून चांगल्या तऱ्हेने आपण सर्वजण महालक्ष्मीची सेवा करू। सर आपण असं म्हणता की गैरसमज करून घेऊन आहे पण गैरसमज दूर करत असताना वास्तव जे काही समोर आहे ते मांडण्यासाठी या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्ष समोर येत नाहीत मात्र समोर सचिव येतात आणि ते असं म्हणतात की टीआरपी वाढवण्यासाठी तुम्ही बातम्या करता, याचं असं काय समजावं? नाही नाही असा कृपया गैरसमज करून घेऊ नका। मी ज्यावेळेला आपल्यासोबत बैठक घेईन त्यावेळेला जिल्हाधिकारी सुद्धा माझ्या समोर येत असतील जे समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि आपण बघितलेलं आहे की बोलण्यामध्ये एखाद्या शब्द चुकू शकतो परंतु जेवढ्या सिन्सिअरली त्यांनी काम केलेलं आहे देवस्थान समितीचा अध्यक्ष म्हणून ह्याला मी स्वतः बघितलेलं आहे। मी स्वतः त्याला म्हणजे ज्या प्रत्येक गोष्टी घडत आहेत माझ्याकडे त्याचा रिपोर्ट येतो की आज आम्ही हे करू इच्छितो, आम्ही आज हे करू इच्छितो आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या जनतेच्या हिताच्या आहेत। काही जर करत असताना थोडंफार झालं असेल तर मी आपल्याला सांगितलेलं आहे की आता काम सुरू व्हायचं आहे सभा मंडपाचं आणि हे मंडपाचं काम सुरू होत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्याचं रेकॉर्डिंग करून ते जर हे केलं तर त्याच्यामध्ये लोकांच्या भावनेचा सुद्धा प्रश्न असतो, म्हणून तेवढ्यापुरतं आपण सहकार्य करा। आपल्याला ज्या ज्या वेळेला परवानगी लागेल ताबडतोब ती परवानगी दिली जाईल याची मी आपल्याला खात्री देतो। माध्यमांना कोणत्याही अधिकाऱ्यांनी पाण्यात बघू नये कारण माध्यमही माध्यमांचं काम करत असतात नक्की, आणि कोल्हापूरसाठी माध्यमांनी केलेलं आहे का नक्की? नाही 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 बघा, गुन्हा बघा तक्रारी आलेल्या आहेत। मी आपल्याला एक विनंती करतो की इथं कुठेतरी कोऑर्डिनेशन मध्ये फरक झालेला आहे किंवा एकामेकाशी जो सुसंवाद आहे हा साधण्यामध्ये कुठे कमी पडलेला असेल तर आज मला लगेच खेडला निघायचं आहे कारण मुख्यमंत्री महोदयांची तिथं हे सभा आहे। मी 4 तारीखला आपली पूजा असते ज्योतिबाची, त्यावेळेला मी पुन्हा येणार आहे। 5 तारीखला ही पूजा असणार आहे तर मी 4 किंवा 5 ला कोल्हापूरमध्ये येणार, त्यावेळेला मी एक स्वतंत्र असे तुमच्यासाठी वेळ देतो। आपण हे सोडून द्या की आपल्याला बाकीचे काय प्रश्न असेल, एक हा एक सुसंवाद नाही नाही ऐका जरा, हा सुसंवाद सुद्धा असतो ना हा साधला गेला पाहिजे कारण तुम्हाला अनेक गोष्टी जनतेकडून कळत असतात त्यासुद्धा मला
कळल्या पाहिजेत पालकमंत्री म्हणून, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर अंमलबजावणी करता येईल। तर 5 तारखेला निश्चितपणे आपल्याबरोबर एक मीटिंग घेईन आणि ज्या वेळेला आम्हाला अहवाल प्राप्त होईल त्याला आपण ज्यांचं सुचवलेलं आहे त्या सर्व लोकांना बोलवून त्यांच्यावर चर्चा करून आपण चांगल्या तरीने हे काम करू। ठाकरेंच्या सभेनंतर खेडमध्ये आज एकनाथ शिंदे साहेब सभा घेत आहेत, काय या निमित्तानं एकूणच वाटतंय? कारण तेही सभा विराट झाली होती उद्धव ठाकरेंची, असे जे आहे ते सगळीकडे। एक गोष्ट अशी आहे की सगळ्यांच्या सभा विराट होतात। कोकणासाठी जे निर्णय ह्या शासनाने घेतले कधीही निर्णय घेतलेले नव्हते। उद्धव साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, ज्या काजू धोरण ज्याने संपूर्ण कोकणाचा कायापालट होणार आहे, मी स्वतः त्या समितीचा अर्थ राज्यमंत्री म्हणून अध्यक्ष होतो, 2.5 वर्षामध्ये केवळ त्याची हेटाळणी झाली। केसरकर समिती म्हणून त्याच्याकडे हास्याने बघितलं गेलं। त्याच रिपोर्टवर 1350 कोटी कोकणाला देण्यात आले, 200 कोटी रुपये हे काजू महामंडळ स्थापन करण्यासाठी देण्यात आले। कुचेष्टा करायची, हसण्यावारी विषय न्यायचे, एवढे सोपे विषय नसतात। कोकणी जनता कधीही काही मागत नसतं, परंतु याच कोकणी जनतेच्या जीवावर शिवसेना बाळासाहेबांनी उभा केली आणि बाळासाहेबांना खूप प्रेम या जनतेने दिलेलं आहे। ज्या वेळेला अजितदादा अर्थमंत्री झाले त्यावेळेला कदाचित पूर्वीच्या अर्थमंत्र्यांचे आणि त्यांचे वाद असू शकतील, पण त्याच्याशी आमचा काही संबंध नव्हता कोकणी जनतेचा। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 450 कोटी रुपये एका वेळेला काढून घेण्यात आले, काहीही मुख्यमंत्री बोलू शकले नाहीत। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आम्ही एक कोकणाचं उदाहरण म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा सांगतो, 250 कोटीचा जिल्हा नियोजन मंडळाचा आराखडा होता, थेट तो 150 कोटीवर नेण्यात आला, मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत। आणि ज्याला माझे सो अतिशय चांगले अजितदादांच्या बरोबर संबंध आहेत, पण अजितदादा ज्याला उत्तर देत होते त्यावेळेला आदित्य ठाकरे कुचेष्टेने त्या ठिकाणी हसत होते, ही त्यांच्या दृष्टीने कोकणी जनतेची किंमत आहे आणि कोकणाच्या प्रश्नाबद्दलची त्यांची आस्था आहे। आज सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ काढून बघू शकता आणि म्हणून ही वस्तुस्थिती कधीतरी कोकणी जनतेच्या समोर आलीच पाहिजे। ज्या ठिकाणी भूविकास बँका होत्या, सगळ्यात जास्त भूविकास बँकेच्या ब्रँचेस ह्या कोकणामध्ये होत्या, त्या भूविकास बँकेला ते न्याय देऊ शकले नाहीत। सर्वात जास्त वेळेवर कर्ज भरण्याच्या शेतकऱ्यांची संख्या ही सर्वाधिक कोकणामध्ये आहे, त्यांना ते न्याय देऊ शकले नाहीत। न्याय द्यायचा नाही, पैसे द्यायचे नाहीत। आपल्याकडे ज्याला सत्ता असेल त्याला कोकणी माणसाकडे दुर्लक्ष करायचं आणि मग जाऊन स्वतःला सहानुभूती मिळेल अशी भाषणं करायची, त्याच्यापेक्षा कोकणी जनतेला न्याय देण्याचा जर त्यांनी भूमिका घेतली असती तर मी समजलो असतो। ज्यांच्याबद्दल मी आदर ठेवतो त्यांच्याबद्दल मी कधीही वाकडं बोलत नाही, परंतु उद्धव साहेब जर असं बोलत असतील तर वस्तुस्थितीची खात्री ही कोकणी जनतेने करूनच घेतली पाहिजे की कोणावर ज्या बाळासाहेबांना आम्ही प्रेम केलं त्या बाळासाहेबांच्या विचारापासून तर उद्धव साहेब दूर गेलेच आणि त्यांचा बरोबरची सगळी माणसंच दूर गेली, परंतु ज्या कोकणी जनतेने खूप प्रेम हे बाळासाहेबांना दिलं त्या कोकणी जनतेच्यासाठी काहीही नाही केलं, त्यांच्या विचारापासून ते लांब गेले। त्या ठिकाणी आमची योजना रद्द करत असताना सिंधुरत्न म्हणून योजना दिली, फक्त 25 कोटी रुपयाची तरतूद केली, म्हणजे तुम्ही बघा की जखमीवर मीठ कशा रीतीने चोरलं जातं। आणि मग कोकणी जनतेला हे कधीतरी सांगितलं सुद्धा पाहिजे। आणि म्हणून जे शिंदे साहेब जे स्वतः साताऱ्यातले आहेत परंतु त्यांचं करिअर घडलं ठाण्यामध्ये आणि ठाणा हा कोकण विभागाचा एक भाग आहे, म्हणून त्यांनी कोकणाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि अवघ्या 6-8 महिन्यासाठी असंख्य निर्णय त्यांनी कोकणासाठी घेतले। कबुलातदार गावकर नावाचा एक प्रश्न होता, मुख्यमंत्र्यांनी स्टे दिलेला होता, 2.5 वर्ष साधा तो स्टे उठवला नाही, मुख्यमंत्री आल्यानंतर ताबडतोब बैठक घेतली, तो स्टे उठवला आणि आता ते GR करण्याची कामं चालू आहे। शेवटी हे सगळे प्रकार आमच्या डोळ्यात दखत घडत असतात, त्यावेळेला मी कोकणातला आम्हाला आमच्या विभागाचा अभिमान आहे, एवढी लोक निघून का गेली, त्यांना वाटलं की आमचा विभाग आहे, त्या जनतेचा आमच्यावर अधिकार आहे आणि त्या जनतेवर तुम्ही जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी अन्याय करत असणार असाल आणि तुम्ही त्याच्याकडे डोळेझाक करणार असाल तर मग आम्हाला जनतेबरोबर उभं राहायला लागेल। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, कोणाला खोके खोके म्हणता, खोक्याबरोबर खेळायचं आदित्य ठाकरेंना लहानपासून सवय असेल, आम्हाला खोक्याबरोबर खेळायची सवय नाही। आम्ही जनतेबरोबर राहिलो म्हणून आम्ही आमदार झालो, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून आम्ही आमदार झालो। आम्हाला जर विकत जायचं असं 2.5 वर्षामध्ये आम्ही का विकत गेलो नाही, पुन्हा सांगितलं उद्धव साहेबांना। आज सुद्धा तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरची आघाडी तोडा, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहेत, त्याच्यामुळे कोणीही तुम्हाला फसवलेलं नाही, उलट तुम्ही स्वतःहून सांगितलं की तुम्ही सगळेजण निघून जा आणि आता तुम्ही जनतेला उलट सांगताय, हे चुकीचं आहे। जनतेला वस्तुस्थिती सांगा,
तुम्ही स्वतः पंतप्रधान महोदयांच्या समोर कबूल केलेलं होतं की तुमच्याकडून चूक झाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाण्यामध्ये, हिंदुत्वाचा विचार सोडण्यामध्ये तुमची चूक झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये गेल्याबरोबर मी हे दुरुस्त करेन असं आश्वासन देऊन तुम्ही दिल्लीवरून आला, परंतु इथं आल्यानंतर तुम्ही तो शब्द मोडलेला असेल तर कोणी कोणाला फसवलं हे महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा समजलं पाहिजे असं मला वाटतं। त्याच्यामुळे मी वाईट बोलणारा मनुष्य नाही, परंतु हे सगळं घडत असताना देवाच्या कृपेने जशी महालक्ष्मीची कृपा आहे तशी साईबाबांची कृपा आहे, हे सगळे एक लहानसा मनुष्य असून सुद्धा मी घडवू शकलो ही केवळ देवाची कृपा आहे, परंतु त्याचा फायदा उद्धव साहेबांना घेता आला नाही, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना फसवलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला फसवलं तर मग त्याचा दोष दुसऱ्यावर का टाकता। त्याच्याऐवजी आम्ही जी कामं करतोय चांगली राज्यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रत्येकासाठी त्याला आशीर्वाद तुम्ही दिला असता तर ते अधिक चांगलं झालं असतं असं मला वाटतं। साहेब, राज्यात गारपिटीनं शेतकरी मिती कुठला आलाय आणि सरकार आणि कृषी मंत्री? एक गोष्ट अशी आहे की शिक्षकांसाठी शिक्षण मंत्री म्हणून मी जे केलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणीही केलेलं नाहीये। प्रत्येक शिक्षकाला आम्ही अनुदान टप्प्यावर आणलेलं आहे, सर्व शाळा ज्या आघोषित होत्या त्यांना मान्यता दिलेली आहे, असं असताना सुद्धा प्रश्न काय होता हा महाराष्ट्राच्या जनतेने समजून घेतला पाहिजे। 2005 साली नवीन पेन्शन योजना आली, त्यावेळेला शिक्षण खात्यामध्ये शिक्षक सेवक नावाची एक कॅटेगरी होती जे टेम्पररी होते, 3 वर्षानंतर त्यांना परमनंट केलं जातं। दुसरी कॅटेगरी होती ती टप्पा अनुदानावरच्या शिक्षकांची होती आणि या संदर्भातला जो प्रश्न आहे हा सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे। सरकारची भूमिका सकारात्मक आहे, परंतु या कॅटेगरीमधले जे शिक्षक आहेत त्यांनी आपली कॉन्ट्रीब्युशन 15% जी 14% शासनाची असते आणि 10% आमच्या कर्मचाऱ्यांची असते हे भरलेलं नाही आहे। उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांनी आपली कॉन्ट्रीब्युशन भरलेली आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांच्या संदर्भात असलेला प्रश्न वेगळ्या स्वरूपाचा आहे आणि सरकारी नोकरांच्या संदर्भात असलेला योजना जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न हा वेगळ्या स्वरूपाचा आहे। तिथं त्यांचं असं म्हणणं आहे की आमची मुदत पूर्ण झाल्यानंतर आम्ही ज्याला रिटायर होतो त्याला आम्हाला तेवढे पैसे मिळणार नाहीत, या संदर्भात कमिटी नेमलेली आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही याच्यासाठी शासन कटिबद्ध आहे। इतर जी राज्य आहेत ती राज्य अशा स्वरूपाची आहेत की ज्यांच्या कारकिर्दीमध्ये भारताची अर्थव्यवस्था लयाला गेलेली होती, भारताचं सोनं परदेशामध्ये गहाण पडलेलं होतं, त्याला मनमोहन सिंहजी अर्थमंत्री म्हणून भारतामध्ये कार्यभार स्वीकारला, भारताची अर्थव्यवस्था त्यांनी जाग्यावर आणली आणि त्यांनीच केलेली ही स्कीम आहे। त्याच्यामुळे ही स्कीम चालू असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या कशा रीतीने दूर करायच्या या संदर्भात सरकार सकारात्मक आहे। ज्याला सरकार सकारात्मक असतं त्याला चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवायला लागतो आणि शिक्षकांचं एक काम असं असतं की त्यांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यायला लागते। आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, त्या गुरुची तुलना ज्या शिक्षकांची करतो आपण त्यांनी विद्यार्थ्यांची काळजी घेतलीच पाहिजे असं माझं ठाम मत आहे। आणि माझ्याशी ज्या ज्या संघटनांनी चर्चा केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही याच्यामध्ये सहभागी होणार नाही। मोठ्या संघटनांनी याच्यातून माघार घेतलंय, आज सुद्धा ते मुलांना शिकवायचं काम करतायत आणि त्याप्रमाणे त्यांनी जसा चांगला निर्णय घेतला तसाच इतर संघटनांनी घ्यावा आणि चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो। साहेब, एक छत्रपती संभाजीराजांनी ट्विट केलंय की सरकार असंवेदनशील आहे, सरकार आणि कृषी मंत्री साधा धीराचा शब्द सुद्धा शेतकऱ्यांना देत नाहीत। संभाजीराजे जे जे बोलतात त्याच्याकडे आम्ही अत्यंत सिरियसली बघतो। मी कृषी मंत्री महोदयांकडे गेल्याबरोबर चर्चा करेन। सरकार संवेदनशील आहे म्हणूनच कांद्याला 350 रुपयाचा भाव म्हणजे अतिरिक्त निधी हा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्याला जमा करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे। अवकाळी पाऊस झाल्यानंतर त्याच्यामध्ये किती नुकसान झालं याचे तातडीने पंचनामे होतात आणि NDRFचा जो रेट आहे याच्या दुप्पट दराने महाराष्ट्र शासन भरपाई देत असतं। कुठल्याही शेतकऱ्यांनी काळजी करण्याची कुठलीही आवश्यकता नाही, महाराष्ट्र शासन त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।